आपण बघत आहात न्यूज 7 डेज, आवाज महाराष्ट्राचा। बीड तालुक्यातील मौजे मसेवाडील येथील महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता बघूया सविस्तर वृत्त। लघु सिंचन तलाव दुरुस्ती न करताच 2,67,300 रुपयाचा निधी उचलला गेलेला आहे। त्या संदर्भात सरपंच गवळण महारुद्र भारती आणि ग्रामपंचायत सदस्य कैलास मांडवे आणि जगन्नाथ मोरे यांनी सुद्धा त्यांना या कामाची काहीच माहिती नसल्याचे व तलाव दुरुस्ती काम झाले नसल्याचे सांगितले। मग हा निधी कसा काढण्यात आला हे गौडबंगालच दिसत आहे। याचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी। बघूया सविस्तर वृत्तांत। काय ना तुमचं? गवळण। पूर्ण नाव सांगा ना। गवळण महारुद्र भारती। बरं, तुम्ही सरपंच मसेवाडीच्या? बरं, 2019 मध्ये गेल्या वर्षी पाटबंधारे विभाग क्रमांक 3 यांनी असं बिल उचललंय की मसेवाडी लघु सिंचन तलावाचं दुरुस्तीचं काम 2.5 लाखाचं केलंय। केलंय का तुम्हाला माहिती काय विषय? काही काय माहिती नाही आपल्याला। नक्की माहित नाही? काय ना तुमचं? ग्रामपंचायत सदस्य आहात? आई आहेत। बरं, मला सांगा की 2019 गेल्यावरती जे मसेवाडी लघु सिंचन तलाव आहे त्याच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं म्हणून 2,65,000 रुपये उचलण्यात आले पाट बाजार विभाग क्रमांक 3 लाख। तर या ठिकाणी काम झालेलं आहे का? आपलं काय नाव? जगन्नाथराव मोरे। बरं, मग हे 2019 काम झालं म्हणतात तलाव दुरुस्तीचं, तुमच्या काही ऐकण्यामध्ये बघण्यामध्ये झालं आहे का? या ठिकाणी जर पाहिलं आपण तर जे सरपंच होते गवळणबाई महारुद्र भारती यांनाही विचारलं आपण, त्यांचंही म्हणणं की आम्हाला तिथे गप्पत नाही। त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य जे आहेत हे दोन यांनाही विचारलं आपण, यांनाही विचारल्यानंतर यांचंही म्हणणं आहे की नेमकं काम झालं आहे काय याच्याविषयी आम्हाला काहीच माहीत नाही, त्यामुळे काम झालंच नाही आहे। आणि तत्कालीन ग्रामसेवक जे सावंत होते त्यांनाही विचारलं मी, त्यांचंही म्हणणं आलं की मी जेव्हा 2019 या मसेवाडीमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत होतो तेव्हा कुठलंही या ठिकाणी तलावदुरुस्त काम झालं नाही, त्यामुळे हा सर्व काही अपहार जो आहे तो पाटबंधारे विभाग क्रमांक 3 जे कार्यकारी अभियंता जे करपे साहेब आहेत त्यांच्या आशीर्वादाने झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी डॉक्टर गणेश ढवळे, न्यूज 7 डेज, बीड।